नमस्कार विद्यार्थी मित्रो समांतर आरक्षण रद्द करून मागासवर्गीय उमेदवाराची गुणवत्तेवर आधारित खुल्या प्रवर्गातून नियुक्ती करा या संदर्भात छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्र्याला पत्र लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये ते असं म्हणत आहेत की त्या पत्रामध्ये माननीय मुख्य महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हे पत्र लिहिलेलं आहे आणि एम पी सीला हे निर्देश द्यावेत की मा खुल्या जागावर मागासवर्गीय गुणवत्ताधारक महिला खेळाडू माजी सैनिक उमेदवारांची नियुक्ती होण्यासाठी सामान्य प्रशासन विभाग व महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला निर्देश देण्याबाबत हा विषय आहे पाच सप्टेंबरला हे पत्र लिहिलेलं आहे हे, हे पत्र आहे तुम्ही बघू शकता छगन भुजबळांनी लिहिलेलं आहे माजी उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य महोदय खुल्या प्रवागातून निवड झालेल्या मागासवर्गीय उमेदवारांना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने अपात्र ठरवल्या संदर्भात घेतलेले अन्यायकारक निर्णय रद्द करण्यासंदर्भात माझे यापूर्वीचे सोबतचे संदर्भपत्र अवलोकन व्हावे सामाजिक आरक्षण प्रवर्गातील उमेदवार गुणवत्तेच्या आधारे खुल्या प्रवर्गात निवडले जाऊ शकतात मात्र सामान्य शा सा... मात्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाचे परिपत्रक दिनांक तेरा ऑगस्ट दोन हजार चौदा दिनांक तेरा ऑगस्ट दोन हजार चौदामुळे सामाजिक आरक्षणाला लागू असलेले तत्त्व समांतर आरक्षणाला लागू होत नसल्यामुळे मागासवर्गीय उमेदवारावर अन्याय होत आहे शासनसेवेत सरळ सेवा भरतीसाठी समांतर आरक्षण कार्यान्वित करण्याबाबतच्या कार्यपद्धतीबाबतचे शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाचे परिपत्रक दिनांक तेरा ऑगस्ट दोन हजार चौदामुळे मागासवर्गीय उमेदवार उमेदवारावर अन्याय होत असल्याने मागासवर्गीयांना खुल्या भरतीपासून रोखणारे सदर परिपत्रक रद्द करून सुधारित परिपत्रक जारी करण्याचा मामंत्री सामाजिक न्याय विभाग यांनी दिनांक सत्तावीस ऑगस्ट दोन हजार अठरा रोजी बैठकीत सूचना दिल्या आहेत या परिपत्रकामुळे गुणवत्ता असूनही मागासवर्गीय उमेदवारांचा लोकसेवा आयोगाद्वारे भरण्यात येणाऱ्या खुल्या प्रवर्गातील समांतर आरक्षणाच्या पदासाठी विचार केला जात नाही सदर परिपत्रकामुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगात आयोगाकडून खुल्या प्रवर्गातील आरक्षित जागासाठी केवळ खुल्या प्रवर्गातील उमेदवारांचाच विचार केला जात असल्यामुळे मागास प्रवर्गातील उमेदवाराकडे गुणवत्ता असूनही त्यांच्यावर अन्याय होत आहे गेल्या चार वर्षात खुल्या प्रवर्गातून एम पी सीची परीक्षा देणाऱ्या मागासवर्गीय उमेदवारांना नोकरीतून डावलण्याची अनेक प्रकरणे झाली आहेत अनेक प्रकरणामध्ये मागासवर्गीय उमेदवारांच्या बाजूने उच्च न्यायालयाने निर्णय दिलेला आहे मात्र एम पी सीने सर्वोच्च न्यायालयामध्ये अपील दाखल केलेला आहे उदाहरणार्थ स्नेहा फारकडे व भगतसिंग राठोड असिस्टंट प्रोफेसर इन कम्प्युटर इंजिनिअरिंग यांच्याबाबत मुंबई उच्च न्यायालयाने निकाल देऊनही एम पी सीने सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल केल्यामुळे मागासवर्गीय उमेदवारावर अन्याय होत आहे सदर अपील एम पी सीला मागे घेण्याचे निर्देश द्यावेत मागासवर्गीय उमेदवारील उमेदवारावरील अन्याय दूर करण्यासाठी खालील मुद्द्याबाबत कारवाई करण्याची आवश्यकता आहे त्याच्यामध्ये पहिला मुद्दा आहे खुल्या अराखीव महिला खेळाडू माजी सैनिक जागावर एस सी एस टी ओ बी सी फिजे एन टी एस बी सीच्या गुणवत्ताधारक महिला खेळाडू माजी सैनिक उमेदवाराची निवड गुणवत्तेनुसार करण्यात यावी दुसरा मुद्दा आहे समांतर आरक्षण निवड करताना जातीचा प्रवर्ग न पाहता एस सी एस टी ओ बी सी फिजे एन टी एस बी सीच्या महिला खेळाडू माजी सैनिक उमेदवारांना गुणवत्तेनुसार खुल्या अराखीव जागावर निवड करण्यात यावी तीस टक्के महिला आरक्षणाच्या पदावर सुद्धा एस सी एस टी ओ बी सी फी एन टी एस बी सीच्या महिला उमेदवाराची गुणवत्तेनुसार निवड करण्यात यावी मागासवर्गीय उमेदवारांनी उमेदवारांनी एस सी एस टी फी एन टी एस बी सी त्यांचे प्रवर्गातून जरी अर्ज केला असला तरीही त्यांची निवड प्रथम गुणवत्तेनुसार खोल्या अराखीव जागावर करण्यात यावी कारण खुल्या अराखीव जागा गुणवत्तेनुसार सर्व प्रवर्गासाठी खुल्या असतात त्यानंतरच सामाजिक आरक्षण पदावर आरक्षणाच्या पदावर आरक्षण प्रवर्गानुसार पात्र उमेदवाराची गुणवत्तेनुसार निवड करण्यात यावी तरी कृपया खुल्या जागावर मागासवर्गीय गुणवत्ताधारक महिला खेळाडू माजी सैनिक उमेदवाराची नियुक्ती होण्यासाठी सामान्य प्रशासन विभाग व महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला निर्देश द्यावेत ही विनंती हे पत्र छगन भुजबळ यांनी लिहिलेलं आहे मुख्यमंत्र्यांना पाच तारखेचं पत्र आहे हे याच्यामध्ये ते म्हणत आहेत की सामाजिक आरक्षण म्हणजे जे आरक्षण आहे समांतर आरक्षण ते रद्द करा गेल्या दोन त्या दोन हजार चौदापासून ज्या एक्झाम होत आहे त्या एक्झाममध्ये या समांतर आरक्षणाच्या परिपत्रावरून प्रचंड मोठा गोंधळ होत आहे प्रचंड रिझल्टला खूप उशीर होत आहे राज्य सेवा परीक्षेचा जे मुलांचं जॉईनिंग येणार होतं एक ऑगस्टला ते जॉईनिंग ही समांतर आरक्षणाच्या मुद्द्यामुळे थांबलेलं आहे सिव्हिल इंजिनिअरिंगचा महाराष्ट्र सिव्हिल इंजिनिअरिंग सर्विसचा पेपर मेनचा साधारणतः डिसेंबर महिन्यामध्ये झाला होता त्याचा रिझल्ट आठ महिने होऊन गेले तरी अजून पण आलेला नाही आर टी ओचा रिझल्ट म्हणजे असिस्टंट मोटर व्हेकल इन्स्पेक्टरचा रिझल्ट लागूनही खूप दिवस झाले दोन हजार सोळामध्ये ती ॲडव्हर्टाईज आली होती परंतु त्या समांतर आरक्षणच्या निर्णयामुळं म्हणजे त्याच्यावर प्रचंड केसेस पडलेले आहेत प्रत्येक रिझल्ट समांतर आरक्षणामुळं स्थगित होत आहे प्रचंड वेळ जात आहे तरी शासनानं याच्या संदर्भात काय आहे तो लवकर निर्णय घेऊन विद्यार्थ्यांना न्याय मिळवून द्यावा असं छगन भुजबळ यांनी आव्हान केलेलं आहे धन्यवाद